जय जिजाऊ मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मग ती कोणती असो, MPSC, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती आणि पोस्ट ऑफिस भरतीची स्पेशल बॅच सध्या आपली सुरू आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की बुद्धिमत्तेवर आधारित एक स्पेशल त्या ठिकाणी काही क्वेश्चन असणार आहे. पोस्ट ऑफिस भरतीमध्ये आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा असतातच. तर आज आपण वर्तुळावरील प्रश्न ट्रिक्सने कसे सोडवायचे, कोणतं बेसिक वापरायचं, तर ते बघूया. एक्सप्लेन करतोय. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओज जे आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघूया पहिला प्रश्न. तर या वर्तुळामध्ये आपल्याला वर्तुळाच्या बाहेर चार संख्या दिलेल्या असतात आणि आतमध्ये एक संख्या दिलेली असते. तर असे बुद्धिमत्तेचे प्रश्न पोस्ट ऑफिस भरती, पोलीस भरतीमध्ये, MPSC मध्ये येतात. तर आपण हे प्रश्न कसे सोडवायचे, तर सर्वात अगोदर काय ट्रिक वापरायच्या, तर एकदा बेरीज करायची, वजाबाकी करायची, काही संबंध आतल्या संख्येशी जुळतोय का, तर हे आपल्याला बघायचं आहे. मग आता सर्वात अगोदर तर आपण या बाहेरच्या संख्यांची बेरीज करून बघूया. ओके, तर बाहेरच्या संख्या बघा काय काय, तर 7 आहे, नंतर 20 आहे, नंतर आहे 14 आणि नंतर आहे 9. आपण यांची बेरीज करून घेऊया. आता 7 आणि 0 तर 7च होणार, 7 आणि हे 4 11, 11 आणि 9 20 झालेत, 20 0 चे 2 आलेत. आता या तिन्ही संख्यांची जर बेरीज केली तर ती येते 5. म्हणजेच आपण जर बेरीज केली वर्तुळाच्या बाहेरील संख्यांची तर ती बेरीज या आतल्या संख्येवढी भरते. हे पहिलं वर्तुळ अगदी करेक्ट आपण शोधलं. आता दुसऱ्या वर्तुळामध्ये तोच नियम लागू होतो का, तर ते आपल्याला शोधायचं आहे, कारण आपल्याला क्वेश्चन मार्कपर्यंत पोहोचायचं आहे. मग आता किमान 2 वर्तुळं तरी तुम्हाला घ्यायचे आणि तिसऱ्या वर्तुळापर्यंत तुम्ही आता पोहोचू शकता. तर आता दुसऱ्या वर्तुळामध्ये बघा, सुरुवातीला आहेत 72, नंतर आहेत 23 आणि आता आपण यांची बेरीज करून बघूया, कारण अगोदर आपण बेरीजच करून बघितली होती. बघा 2 आणि 3 5 झाले, 5 आणि 4 9, 9 आणि हे 9 18 होत आहेत. 18 या ठिकाणी 8 आलेत, 7 आला 1. आता हे 8 आणि हे 2 10 झालेत, 10 आणि हे 2 12 झाले, 12 आणि हे 7 19 झालेत. 198 उत्तर आलं की जे अगदी बरोबर वर्तुळाच्या मध्यभागी लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला बेरीज करायची वर्तुळाच्या बाहेरील संख्यांची. मग आता या बाहेरील संख्यांची आपण बेरीज करूया. तर 9 आहेत आणि सोबत किती आहे, तर 18 आणि नंतर आहेत 22 आणि 21. 22 आणि 21 बेरीज करून बघूया. जर बेरीज केली आपण तर किती बेरीज मिळणार, तर 9 आणि हे 8 17 झाले, 17 आणि 3 20 झालेत. 20 0 म्हणजे एकक स्थानी 0 यायला पाहिजे, तर चारही ठिकाणी 0 एकक स्थानी आहे. पुढं जाऊया, 2 हा 7 आला. आता हे 3 वेळेस 2 आले त्या ठिकाणी, म्हणजे 6 झाले. 6 आणि हे 1 7 म्हणजे 70. याचं उत्तर 70 आलं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी पाहिजे. 70 हे उत्तर करेक्ट उत्तर आहे. नवीन असाल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा, म्हणजे येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोचतील. जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमी, पोलीस भरती गणित आणि पोस्ट ऑफिस गणित बुद्धिमत्ता आपण सध्या बघतो आहे. पोस्ट ऑफिस भरती 2020 फॉर्म भरायला सध्या सुरुवात झालेली आहे. तुमच्याकडून जर बाकीचे व्हिडिओ मिस झालेले असतील तर नक्की बघा, प्लेलिस्ट आहे, सर्व प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. सगळं सिलेबस अपलोड करते मी हळूहळू. बघा आता दुसरं उदाहरण. तर दुसऱ्या उदाहरणामध्ये परत आपण काय करूया, तर बेरीज करून बघूया, कारण बेरजेपासून आपण सुरुवात केली ना, मग बेरीज करून बघा. आता सुरुवातीला आहे 29 16. ओके, बेरीज करूया, एकक स्थानांची बेरीज करून घेऊया अगोदर. 9 आणि 4 13 झाले, 13 आणि हे 7 झालेत, 20 20 0 हातचे 2 आलेत. आता 2 आणि 1 3, 3 आणि हे 2 5, 5 आणि 1 6 आणि हे 2 8 किती आलं उत्तर, 80. तर 80 या ठिकाणी आहे का, नाही. मग थोडं वेगळं ट्रिक वापरा, 80 आणि 160 काय संबंध, तर 80 जर आपण दुप्पट केली, 80 दुप्पट जर आपण केली, 80 जर 2 गुणलं तर 160 उत्तर येतं. मग आता 80 दुप्पट करून 160 उत्तर आलं, म्हणजे आपल्याला काय करायचं, तर वर्तुळाच्या बाहेरील संख्यांची बेरीज करायची, त्याला 2 गुणायचं. मग आता पुढचं वर्तुळ तसंच मिळतं का, तर ते सुद्धा पाहूया. 66 आहेत, नंतर आहे 24, नंतर आहे 37 आणि नंतर आहे 13. ओके, आता बेरीज करूया आपण सर्वांची. बघा 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17 आणि 3 20, 20 0 हातचे 2 आलेत. ओके, आता हे 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि हे 2 8, 8 आणि हे 6 14 झालेत, 140 उत्तर आलं. आता 140 दुप्पट करा, 14 आणि 14 28 होत आहेत, 140 दुप्पट 280 झाली. म्हणजे जे 2 नंबरचं उदाहरण आहे तर त्यामध्ये आपल्याला दुप्पट करायची, बेरीज करून त्याची दुप्पट करायची. आता जे 3 नंबरचं उदाहरण आहे, तर या 3 नंबरच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. पण हे नक्की काय उत्तर येतं तर ते मला कमेंट करा. ट्रिक समजली असेल, बेरीज करा आणि आलेल्या बेरीजला 2 गुणा, म्हणजे त्याची दुप्पट करा. आता हे उदाहरण घेऊया. बघा आपण बेरीज करायची ठरवलं आहे सगळ्या संख्यांची बाहेरच्या, तर सुरुवातीला आहे 24, 24च्या नंतर आहे 14 घेऊया. क्रमवार संख्या म्हणजे वर्तुळाच्या बाहेरच्या संख्या ज्या आहे ना, त्या तुम्ही कसाही क्रम घेतला तरी चालतो. बघा नंतर आहे 26, 24 14 24 14 26 आणि सोबत किती आहेत, तर 36. करूया बेरीज.
बेरीज करूया 4 × 4 = 8 आणि हे 6 × 12 म्हणजे 20 झालेत, 7 × 2 आलेत, परत बेरीज करतोय आपण. आता हे 3 × 2 = 5, 5 × 2 = 7, 7 × 1 = 8, 8 × 2 = 10, हे आलं 100. आता 100 ची दुप्पट केली तर 200 होते, मग 100 ला अर्ध करा, त्याला कापा, मध्ये जर आपण त्याला तोडलं अर्धे जर केले तर 100 च्या अर्धे किती होणार, 50 होणार. मग 50 उत्तर आलं. म्हणजे यामध्ये आपल्याला काय करायचं, तर बेरीज करायची सर्वांची आणि त्याला 2 भागायचं म्हणजे त्याचे अर्धे करायचे, म्हणजेच आपल्याला मिळेल उत्तर या कितव्या प्रश्नाचं. तर हे हा जो तिसरा प्रश्न आपण घेतला आहे आता सध्या, तर त्याचं उत्तर अगदी इझिली तुम्ही काढू शकता. तर ही एक सोपी ट्रिक होती मित्रांनो, अजून व्हिडिओ मी बनवत आहे, मला एकदा नक्की कमेंट करा. ओके, बाय, धन्यवाद.